आता आपण गुवाहाटीला जाऊयात. गुवाहाटीला आपला प्रतिनिधी तिकडे आहे संजय डाफ. संजय डाफ, आता सगळे आमदार जे आहेत ते गुवाहाटीमध्ये आहेत. कालपर्यंत सुरतमध्ये असलेले सगळे आता गुवाहाटीमध्ये आहेत. नक्कीच पुढचे काही तास जे आहेत ते महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठे कलाटी देणारे आहे, कारण थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री फेसबुकच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेशी संवाद साधणार आहे आणि त्यानंतर इथं गुवाहाटीमध्ये जे आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे बंडखोर आमदार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधून ते पुढची भूमिका आहे ती स्पष्ट करणार आहे. मी आत्ता आहे या गुवाहाटीमधल्या रेडिसन हॉटेलच्या समोर आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे पोलीस बंदोबस्त तो लावण्यात आलेला आहे आणि आतमध्ये जायला कुणालाही परवानगी नाही. सगळे आमदार जे आहेत ते या हॉटेलच्या आतमध्ये आहेत. काल रात्री हे सगळे आमदार जे आहेत सुरतवरून निघाले आणि ठिकाणी आलेले आहे. मोठा गराडा जो आहे पोलिसांचा तो या ठिकाणी आहे. कुणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी नाही आणि सगळे आमदार जे आहेत ते आतमध्ये आहेत आणि एकनाथ शिंदे जे आहेत ते प्रत्येक आमदाराशी वन टू वन चर्चा करता आहेत आणि काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे असा धीर त्या सगळ्या आमदारांना देत आहेत. कारण आपण पाहिलं की देशमुख आमदार जे आहेत ते इथून निसटले आणि आज नागपुरात त्यांनी सांगितलं की मला जबरदस्तीनं बळजबरीनं तिथं नेलं होतं आणि त्यामुळे एकनाथ शिंदे जे आहेत या सगळ्या आमदारांशी संवाद साधता आहेत आणि तुम्ही सोबत आहात तुम्हाला आपल्याला चिंता करायची गरज नाही असा धीर देत आहे. संध्याकाळी एकत्रितपणे या सगळ्या आमदारांशी एकनाथ शिंदे जे आहेत ते बोलणार आहेत आणि एकूणच आता ज्या पद्धतीनं एक एक आमदार जे आहे ती संख्या वाढते आहे त्यामुळे इतर आमदारांचा सुद्धा उत्साह जो आहे तो वाढतो आहे आणि आता तर थेट म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचा आदेश जो आहे तो झुगारलेला आहे. कारण एकनाथ शिंदे यांची गटनेता पदावरून हकालपट्टी केली होती मात्र एकनाथ शिंदे यांनी आपणच गटनेता आहोत आणि मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले हे असतील असं ठराव केलेला आहे आणि तसं पत्र विधानसभा अध्यक्षांना उपाध्यक्षांकडे पाठवलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच जो शिवसेनेमध्ये ठाकरे आदेश असायचा उद्धव ठाकरे यांचा आदेश हा प्रमुख असायचा याच्या पलीकडे कोणी जायचा नाही मात्र तो आदेश आता पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी झुगारलेला आहे त्यामुळे यातनं संकेत मिळत आहेत की आता जो गट बाहेर पडलेला आहे जे बंडखोर आमदार शिवसेनेचे बाहेर पडले आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये हा जो गट तयार झालेला आहे तो आता उद्धव ठाकरे यांना ऐकणार नाही तो आता शिवसेनेकडे